तुम्हाला जसे म्हणायचे आहे तसे सांगा. 29 ऑगस्ट 2021. मी जाहीर करतो की देव माझ्या चांगल्यासाठी सर्व काही काम करत आहे. माझ्या आयुष्यासाठी मुख्य योजना आहेत. अशा काही गोष्टी असू शकतात ज्या मला आता समजत नाहीत, पण मी काळजीत नाही. मला माहीत आहे की सर्व तुकडे अद्याप येथे नाही. हे सर्व माझ्या भल्यासाठी एकत्र येत आहे, कारण देव माझ्यावर प्रेम करतो आणि मला त्याच्या उद्देशानुसार बोलावले जाते. मी पाहिले आहे की देवाचे आश्चर्यकारक योजना मला अशा ठिकाणी घेऊन जात आहे ज्याचे मी स्वप्नातही विचार केला नव्हता. ही माझी घोषणा आहे. दैवी आरोग्य विषयक कबुली. मी माझ्या शरीरात आजार, रोग आणि अशक्तपणाला परवानगी देण्यास नकार देतो. मी माझ्या जीवनात दारिद्र्य आणि अपयश समावून घेण्यास नकार देतो. मी देवाच्या प्रकाशाच्या आणि जीवनाचे राज्य बनलो आहे, जिथे फक्त देवत्व, यश, विजय, आनंद, शांती, समृद्धी आणि दैवी आरोग्य राज्य करते. अल्लेलुया, आमेन. मी येशूच्या नावाने जे सांगतो ते मला मिळेल. मी येशूच्या नावाने बलवान आहे. मी येशूच्या नावाने मजबूत आहे. मी येशूच्या नावाने निरोगी आहे. मी येशूच्या नावाने धन्य आहे. मी येशूच्या नावाने मजबूत आहे. मी येशूच्या नावाने अभिषेक केला गेला आहे. मी येशूच्या नावाने मुक्त आहे. येशूच्या नावाने मी देवाला प्रिय आहे. येशूच्या नावाने मी देवाची आणि मानवजातीची कृपा आहे. मी फक्त तेच बोलतो जे मला पाहायचे आहे, आणि मी येशूच्या नावाने जे पाहतो ते नाही. मी येशूच्या नावाने एक मौल्यवान बी आहे. मला माझ्या देवाच्या घरात चांगल्या जमिनीवर लावले गेले आहे. मी माझ्या स्वामींच्या दरबारात खजुराच्या झाडासारखा वाढतो. मी प्रत्येक हंगामात भरपूर फळे देतो. मी वनस्पती पासून रसांना भरलेला आहे आणि अगदी मातापणात आहे की ताजे आणि श्रीमंत होईल. माझे पान कधीच सुकत नाही, आणि जे काही मी येशूच्या नावाने करतो ते पूर्ण होते. येशूच्या नावाने माझ्यासाठी गोष्टी नेहमीच काम करत असतात. मी येशू ख्रिस्तमध्ये प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद स्वीकारतो. येशूच्या नावाने मी माझ्या शरीराशी बोलतो. मी आत्मा आहे. माझा आत्मा माझे आंतरिक अस्तित्व भौतिक शरीरात राहते. माझा आत्मा माझ्या विवेकाला आज्ञा देतो. माझा विवेक माझे शरीर ऐकतो, वाचतो, सूचना देतो आणि माझे शरीर त्याचे पालन करते. देवाचे अविनाशी जीवन माझ्या जीवनात स्पष्ट आणि व्यक्त आहे. मी माझ्या शरीराच्या प्रत्येक तपशिलाशी बोलतो. मी माझ्या दृष्टिकोनातून बोलतो. ख्रिस्ताच्या आत्म्याने परिपूर्ण व्हा. आणि मी तुम्हाला देवाच्या वचनाद्वारे संरेखित होण्याचे आदेश देतो. मी माझ्या कंडर आणि मज्जातंतूंसाठी जीवन बोलतो. मी माझा स्नायू आणि अस्थिबंधनांना सामर्थ्य देतो. मी माझ्या हृदयातून मोठ्या चैतन्याने बोलतो. आपल्यामध्ये सामान्य वायू जीवन आणि परफ्युजन गुणोत्तर राखण्यासाठी फुफ्फुसे आणि उतींशी बोलतो. मी माझ्या मूत्रपिंडाला परिपूर्णता म्हणतो. माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे. माझ्या रक्ताच्या प्रत्येक पेशीमध्ये जीवन आहे. माझी हाडे, सांधे आणि खुर्च्या संरेखित, मजबूत आणि दृढ आहेत. माझी बोटे ठीक चालतात. माझे डोळे स्पष्ट आणि पूर्ण पाहतात. माझे कान चांगल्या प्रकारे काम करतात. माझी त्वचा गुळगुळीत नवजात बाळासारखी निरोगी आणि देवांचे सौंदर्य आहे. माझ्या केसांचे पट्टे घट्ट झाले आहेत. मी माझे केस त्याच्या जागी ठेवू देतो.
आणि जिथे विकास आवश्यक आहे मी माझा कोशा वाढवित आहे. माझे दात, हेड्या, जबडा, अस्थिबंधन आणि नसा आणि रक्त पुरवठा हे सर्व निरोगी, मजबूत आहेत, परिपूर्ण आहेत. माझे सर्व संप्रेरक आणि न्यूरोकेमिकल्स ट्रान्समिटर एकमेकांशी परिपूर्ण सुसंगत आहे आणि त्यांचे कार्य सामान्यपणे पार पाडत आहेत. माझी पाचन प्रणाली सर्व अन्न पदार्थ पचवण्यास, शोषण घेण्यास आणि आत्मसात करण्यास सक्षम आहे आणि चयापचय कचरा उत्पादने नियमितपणे बाहेर टाकली जातात. माझी प्रजनन प्रणाली पुरेसे प्रमाण आणि गतिशीलता शुक्राणूंची निर्मिती आणि संचय करत आहे. माझी प्रजनन प्रणाली जन्मापर्यंत अंडी पेशी वेळेवर तयार करते, गर्भाचे संरक्षण आणि पोषण करते. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी तसेच कार्य करते जसे देवाने कार्य करण्यासाठी तयार केले आहे. येशूच्या नावाने मी माझ्या शरीरातील कोणतेही दोष आणि विकृती थांबवतो. अलेलुया, आमेन. मला माहीत आहे की पिता देव माझ्यावर प्रेम करतो. मला माहीत आहे की देव मुलगा माझ्यावर प्रेम करतो. मला माहीत आहे की देव आत्मा माझ्यावर प्रेम करतो. शालोम.